का साहेब बरोबर साहेब थांबन काय झालं कुठे फोन राहायला थांबणार झाला फोन जायला फोन आमचे हात खूप लंबे असतात फोन नको जाऊ घ्या 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 खाना हात धुन काय वेळा नाम ऐकून बा कसाय पाटील फुकटच लोकल पटत नाही एकच चवाही लोकल आता पोलीस स्टेशन मध्ये अंदर टाकले के ले ले की बरोबर मग एकच चिसल लागतात ते वकिलाकडून आपलं आपल्याला किती अक्कल असली तर उलट्या घड्याळ पाणी घातल्यासारखं झाल आपल्या अक्कल काही किंमत नाही तरी सा काय घड्या लोकांना काय समजून सांगा आपण कसे रट्टे खट्टे खायलाय दुनिया पाहायलाय म्हणून सांगतो आपण आता सांग चारशे अठ्ठ्याण्णव जर पडली याच्यावर हा तीन महिने जमानत बी होत नाही याची कोणताच वकील जमानत घ्यायला पुढे येत नाही सांगतो मले हा तीन महिने बेसन भाकर खा लागेल तरी साई आले तरी अटी प्रेमान सांगून राहिलो की बाबू असं नको करू बाबू तसं नको करू पण बाबू काही गोष्ट घेऊन नाही राहिला गेल तुम्ही काही टेन्शन घेऊन हो जाते जाऊ दे सहाजा जल म्हणजे आपल्याला काही घेणं देणं नाही आपण आपलं काम होतं समजून सांगायचं आपण समजून सांगितलं त्याले त्याच्याशी आता काही आपल्याला संबंध नाही आता त्याचा काही हो आपल्याला काही घेणं देणं नाही कसा नामदेव अरे त्याही जणी वाटून राहिलं कोणती ती उशीक सहा महिन्याची पोरगी आहे ना तिचं वाटते माझं झाले मायापासून तोडलं आता सांगतो आता तिची हालात किनी बिचारीचे ह माय ते माय असते आकडे शेवटी पण या मूर्खाला समजत नाही ते काय फालतो ती हिसळ हासळ होईल माझ्या लाईना पोरीले पण काय करता घेऊ दे देईल तोले अरे ते पोलीस वाले बरोबर ते लाईने पोरगी आहे देऊन देतात त्या बाईच तिला काय जेल म्हणजे लाईना पोरीले काही नाही ते ऑटोमॅटिक होते सारखं काम आपल्याला काही करायचंही काम नाही अरे बोला न्याय करायला गेल तू झाला की नाही न्याय तू आलाकडे डोक्स खायले लोक ते नामचं खाल्लं तू खाय आमचं अरे बा मी काही डोकं बोक्स खात नाही बाजू हाल चा पाचतो तुले दे मी काही तू या नाही आणि चार गोष्टी काही तू ऐकत नाही हा तर ठीक आहे झालं कसं झालं काउन झालं काय होणेन बोल तू फालतू त्याच शंभर गोष्टी सुनावशील तू इचिन मला हा सळीलेखाचा का पाच ये जाऊ जा। दे बा त्यातल्या यात मला शुभोर आहे मी काही पेत नाहीच्या आम्ही तुले का तुले कोण पाजेन ते चहा पण खेळायले का हेच बापा तुलने पाहिजे तरी बाप मिच्या मा दोस्त तर पाच तुम्ही लावला ले अरे बोलायला तू पिता काय च्या नामदेवला चहा प्याय नाही रे बाप आपल्या घरी तर बापून काही चहा पित नाही बाप तू या नामदेव ये तुम्ही बर या या काय झालं दरीचा खाली नामदेव काय झालं चहा पासून तुला सांग ना काय होईन उद्या काही नाही झालं तर काय घेता येई झान घेते येई ना आमचं काय घेतलं नाही ना जाऊ द्या आता जाप जातात ते समजा गेल गेलं आपल्याला काय करायला लागत भाऊ लोकं तिथं जो पप्पून तिच्या जो आपल्याला काय करावं लागते धऊ धुवा चल तुझं बसतो चला मग पाच असं तू काय मॅटर झालं तर ते काय नाही मी जगणी अगं व्हायन बे पोर्या त्या पोर्यानं त्याची बायको बाद धुली काय बावा अगं भागा करायचं बा लाईन पोर यावं लागलं असतं त्याला त्याची माहिती पाहिजे तुला कशी खर्च बाई आहे रस्त्याने जाताना बाय खोड्याखाडी बाई हा ना बा लय बेकार झालेलं का ते हाव लगा लय बेकार झालेलं का घरी बाहेर लगा त्या पोट्टी नाही मारायला नव्हतं बाजी लगा घरी बाहेर एकदम देव घायचं का त्या पोरगी तर ना बा त्याची एकूण टिकून भेटले तर ते टिकवता आले नाही सांग आता आता त्याने जर कंप्लेन केली का जेलमध्ये जाणार आहे की नाही बा सांग तू मला बेकार आहे की नाही का कंडिशन बेकार आहे की नाही सांग बा कसंच करा बाले की बाईचं काय बा वाईट परिस्थिती आहे बा अरे रे बा लेखी बाईल चांगलं घर पाहून द्या रे बापा अशी घर पाहून देऊ नये बापा कोणाच्या बायका मध्ये येऊ नये बाबा मध्यस्थी मध्य माणसाच्या आपण स्वतःच बापा कसं काय काय नाही आणि मगच निर्णय घ्या बा लोक कशा आहेत बाई कशी आहे गोरबा कसा आहे निर्विष्णी आहे की नाही काम करते की नाही हे सर्व त्याची प्रॉपर्टी किती आहे त्याच्याकडे काही लक्ष द्यायला पुरत नाही बापा प्रॉपर्टी असून सारा भंग आहे असं मारा हे काय पुरते बापा ते प्रॉपर्टी माय लग्न लायचंच काम आहे मी लग्न लायला जातो भाऊ काहीच नाही बा आज लग्न लावले आठ दिवसात लग्न तुकते झप्पा झप्पा त्यान राहिला काही खरंच नाही राहिला आता लय बदमाश लोकांनी गेला काही काही पुरे अशा भावनात रातोरात फरार लग्न लावल्या माहितीही नसते पोरे बी असेच भावना हा ही सोबत तो सोबत तर काही खरंच नाही राहिला आता ते माय बापाचा दूर सोडून देतो आता त्या पोरी पुरेच भावना दादा तऱ्या दुनियाचे ना बा काही खरं नाही राहिलात काल बा तुला काय सांगू बा काय काही तशी आहेत बा दोन दोन लेकराचे बाप लग्नातील पूर्वी लाईन मारतात सांगतो आता खिखी खिखी जात काढता का साधूबा तिकडे व्हाणं चिठ्ठी दे नाय मला कशी येत काही काय हरामखोर काय सांगतो तू लय परिस्थिती बिकट व्हायला आहे ते चिघळून राहिल हे वातावरण बा आता काही बी नशीया लागते नाही सारा फुटक आहे हो जाऊ दे बा तो विषय सोडून दे बापा बापाला खोल विषय बापा तो विषयात गेलो त्यात पोरी तसे जण पोरी तशाच सारे बावनात होईल आता आजकाल मोबाईल आले साऱ्याच्या हाती आई बापा मोबाईलवर काही माही पाहतात काही खरं नाही राहिला आता आता आपल्या वेळेस होतो का फेसबुक नव्हतो ट्विटर नव्हतो इंस्टाग्राम नव्हतो टेलिग्राम नव्हतो आईच नव्हतं ना आपल्या वेळेस आता बाबा इंस्टंट एकूण फोटो काढला दे ना की तिकडे लगेच शेअर अशी एवढी सुविधा व्हायला सांगतो अशा गोष्टी होती तर काय नव या मग दादा रे बा तो विशेष सोडून दे बाबा तो विशेष घेऊ नको सोशल मीडियाचा अरे पुलिशच्या वेळीच आवाज घेऊन आला पुल आला की ना आवाज आवाज सगळ्या मली येऊन राहिला नक्की जग्ग्याच्या शासऱ्यांनी कम्प्लेंट दिली रे बाबा पुरीच्या बापानं आता जग्ग्याचं घर नाही ते जमा करून बंद नेतात बंद हा ग्या मार कसा त्या पोरीला मारता पाहतात रे बापा इकडे या इकडे या माहिती विचार नाही तुम्हाला अरे बापा रे बाबा हे आले आपल्याला दंडे मारते त्याला पहिलं इकडे या भाऊ इकडे या काम आहे तुमच्यासोबत गेला पोलिसांनी भेट देतो बोला साहेब काय म्हणता दांडीचं घर कुठे आहे घर दाखवा बरं त्या मी आम्हाला घर दाखवलो असतो पण ते लोक भानगुळ्यात आहेत आम्ही त्या भांडण करतील टेन्शन घेऊ नका आम्ही आहे कधी फोनला आम्हाला अर्ध्या रात्री त्यांनी जर काही केलं तर फक्त आम्हाला घर दाखवा द्यायचं कुठे आता येत बरं बरं बा तुम्ही गॅरंटी घेऊन राहिले ना तर दाखवतो बा आम्ही घर दाखवा दाखवा आवाजी घर दाखवा कसा चोपसान साहेब त्याले चांगला मजबूत पुरा तो, तो मीने थे थे? मी विचारच करून ठेवला ना कसा बायकोला राहतेच मी त्याला आज आज झपकी मारत पाहू द्या मला काय बबन आज शिवला लिहिले काय श्रीकामे काम करत राहते जगण्याच्या बायकोले <laughs> जगण्याला मारलं त्या सासू सासऱ्याला घेऊन आघाडी पोलीस स्टेशनला गेला बाबा सांगतो पण वरून मला सांगते बी म्हणते माहिती का वरून म्हणते मी समाज काय म्हणते या गावचा मी हेच काम करत असतो म्हणते सांगायला काय आज दुनिया दुनियाभरचा मारखाच राहिला हा सांग रे बा बबन कसा आहे तर सायकाळ्यात तुला समजत नाही शिवलालच्या पुढे पुढे करायला लागत होले हो गद्यालदा करावं लागते आपल्या कामे सर करून घ्यायचं मग काय करायला द्याले आपल्याला काय करावं लागते मार खाव की काय करू होले होल दा आपलं असते यासोबत सोबत ना म्हणजे जाऊ दे बर आपले कामाधामा करते आपलं कोणतंही काम पडलं तर अडचणले सर्ख होते जाऊ दे पाहिजे शिवला शिवलाजुल काही आयुष्य आहे आताच गोष्ट काढली तू नाव काढलं ना तू हजर बा आयुष्य हजर आहे बा आपल्याला नाव काढलं की आपण हजर असतो काही पोलिसवाल्या गेलेस काही काय चाहूल आहे की नाही आपल्या गाव आले का दिसले का कुठे पोलिसवाले काय होत अरे बाबा काल कान व्हायला आपल्या गातून माहित नाही त्याच्या जग्या सासुरा सासुरा रिपोर्ट द्यायला त्याचा येऊन राहिले पोलिसवाले मी गेलतो ना आपण कसं जाईल झाडावर जोडून दिलं ते रिपोर्ट द्यायला लावला आपण थंडागार होते कशी बावन पण त्यांची भाजी खा लागते त्याला वरच बसते

बागा आत आता जग्गूजीन त्याच्या घरची तर काढली मी दिंडी आता जे मनात होते की लग्न जोड्याले मुंशीराम आहे नामदेव आहे याची दिंडी काढतो यायच नाव देतो त्याच्यात घासून हेच होते बा असा मंद करून अशी बरोबर फिल्डिंग लावतो माई मागे खाजुली मारला पान कसा बदला घेतो बायको तो मामे भाऊ बदला घ्यायला बा हा विलेज टकाट पीपीडब्ल्यू वाला काय खरा माणूस आहे का बाबा याला हात जोडा बाबा यानं ते मंदातच करून तोडला त्याचा <laughs> मंदातच तो दिला वापस पाठवत असा माणूस आहे मी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा <laughs> तो, तो, तो गेम हुकला नाही जनता लग्न देवाचं काय केलं असतं मी काय झालं साधू बा आपल्या गाठ मोठी बोलीची गाडी आली बाबा आ, पा, पाँगा पाँगा का मोठी पोलीसची गाडी आली मी पाहिजे माडूया ना पोहचा झालो मी इकडे लय पासा पोलीस चला रे आता पाहिजे जडचा जो आपण जगे घरी पाहिन का शांत ते चला पाहू ना अरे बाबा तुम्ही नाहीत काय अरे बापू नाहीत बापा आपला पोलीस आले घेऊ बापा आपण येत कशाच काय लोकांनी मारा मारा वाटतात काय माहित बापा इकडे तिकडे भांडण 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 झाला गाव हे गावच नाही राहिला आता काही खरं नाही रे बापा तुकाराम भाऊ पाहुणे आले हो घरी तुमच्या जाओ बाई हो ले का माझे पाहुणे आता तोंड पाय आले माहित पडले शिन्न देले खबर बात नाही ना काही सुनीले देला काढून म्हणून मनु, म्हणून आले ते तोंड पाय ए देत नाही सुचू देत नाही राता पाहुणे बी चालूच सर आई तर हायतच आहे तोंड आलेले मला आता बाहेरची बी येऊन राहिले बाप <laughs> रे <laughs> पोलीस वाले आले या या तुकाराम सेठ या या काय म्हणता कशी काय मजेत आहे ना हालतो बा बेस कुशल विचारल तुम्हाला कसे काय बा तुकाराम सेठ बोला साहेब कसं काय ये ना गेल तुम्ही इकडे काय होत कस काय आले साहेब चला म्हटलं तुकाराम पानसार म्हटलं मी <laughs> काय केलो साहेब काय केलं आम्ही साहेब हा तर घेऊन खाऊ आम्हाला काय केलं म्हटलं तुले तुन काही केलं तुला काहीच नाही केलं बाबा तू गरीब माणूस आस दे तू तु आज काय केलं आपण ना काहीच केलं नाही बा कसं काय मारलं तुमच्या कुर आमच्या गात तू आता आल ती ना रे आम्हाला भेटायला आलो आम्ही म्हटलं कसं काय चालू आहे काय नाही जगू पाहू असा आहे बाजा गोजा पोरगी वेरगे काय करून राहिले अशासाठी आलो आम्ही तुझ्या दे देबर आवाज कुठे आहे दे देबर आवाज साहेब ते काही घरी नाही गेली ते पाहून गेली कोणासोबत काय माहित कुकडे गेली तर पाहून गेली का आराम खरा इंदे पकडा येले त्याल पुढे त्या जाडू पकडा 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 त्याला पोहोच आली पकडा काम कर पक़ा, पक़ा, पक़ा। सुनील तर राज देता गाडी पकडा राहिले चला घ्या ज्ञान तुझ्या पकडून समोर गेले जग ज्ञान चुक गेले ओ साई बाबा मी काही नाही केलं ना काही नाही केलं ना आम्ही आम्हाला काल नेऊन राहिले बाबा गुन्हा केला असेल तर नाही भावाले पण आम्ही काहीच नाही केलं ना तू काहीच नाही केलं चोर तर चोर वर शिरतो काही वाटू द्या ना जराशी काय बा साहेब आम्हाला काय पकडून राहिले तुम्ही आमचं काही घेणं देणं नाही बा काय झालं काय पण आम्हाला काही माहिती नाही ना वायरेल कसे मारता तुम्ही हा लाईने पोरगी घेतली तिची आराम करा हा खाली मारायच्या खबरदार हात जर लावला तर कायदा तुम्हालाच माहित आहे असोस बाबा तुला कायदा माहिती आहे का माहितीये काय झालं काय झालं काहीच पत्ता हि कथा काल पाळून राहिली तुला माहिती आहे सांगा लवकर माय बाई काय माहित असते मग तुम्हाला त्या त्याच्या बायकोले तिने तिचे माय बाप बोलावले आणि चालली गेली ना माय बाई आणि तिच्या माय रिपोर्ट दिला त्याच्या नावाचा आता काय माहित काय होते पुढे तर लय मारलं ना माय तिले तिने हे गोष्ट आहे का हे तर मला बुड्याने सांगली मग गोष्ट म्हटलं दुसरं काही आहे का हा बाई सांगे मा बुडा बी लय झोळलं म्हणे तिने आणि लगे नेलं तिच्या माय तिचा भाऊ तिच्या भावा त्या जग्याला मारलं ना माय बाई ते माहित नाही का तुम्हाला खूप झोळला जग्य असं कसं माय बाई हे आता काही राहिलं नाही तसं जवळ येसो की कोणी असं काही मानपान नाही आता

लय त्रास देतात दुसऱ्या पोरीला काही खरं नाही कोणाला द्यायला नाही असा त्रास बरोबर वाले त्रास करतात सोडतात रट्टे मारतात गोष्ट सांगू तुम्हाला खरं पण गरीबाच्या पोरीला किनी लस दाबून पाहतात बा मी लय अनुभव घेतले ना खरंच गरीबाच्या पोरीला लय दाबून पाहतात ते बिचारी काहीच म्हणत नाही की नाही तिले तर बरंच बरं काय बोलतात आपण जाऊ दे मी तुमच्या घरात लागतो

माझा कबलात नाही तू साहेब याला बाजीला चांगलीच मारा तर बरं हाटेल गुन्हा गारापेक्षी पुढचा आया तुझा हराम पुरा यांना थकोलाच चला घ्या घ्या त्याला गाडी जो घ्या घ्या तिकडे गाडी जो गाडी टाका साहेब हो साहेब येतो हो साहेब मी काही मारलं नाही बाबा ऐकले काहीच नाही तिनेच मला मारलं अरे त्या बापले कायदा कायदा करे ना कायदा लय माहिती आहे म्हणे त्याला घ्या होयाले चला घ्या हो साहेब घेतो घेतो चला अरे हरामोरा जा बघ अरे बाबू बबने आणले पकडून येईन दाबून हानता दादा येईल हे हो आता पोरे बावन पत्ते भाजी जाईल दाबून हानता ते काय काय तू कदम कुकडे चालणार बा तू आणि हे कोणात त्या सोबत अरे हे माझे सोयरे आहेत म्हणले अरे आले हे ते लोक ना एका ठिकाणी चाललो बा आम्ही हे तर पोलीस वाले दिसून राहिले रे बापा मले तू ना काय केलं रे गावात येतो कशी कोरा हो राजा फालतो काल आमच्या टिंगला घेऊन आली विचारू आले तुम्ही आम्हाला काय झालं काय झालं कसं झालं हा

जाणून करेल ना तुला गुन्हा नाही करेल ना थांब ना मग हो माव बाव एवढं वाटतात का साहेब बरोबर थांब ना काय झालं कुठे फोन राहिला थांब ना झाला फोन जायला कुठे चालला फोन आमचे हात खूप लंबे असतात फोन नको जाऊ घ्या दादव घ्या घ्या खानायचा हात धुण आव बाब पोटानच लात मारली व बाब पोटूक राहिलो वाय आता पोटूक राहिलो साहेब मला दाखवले त्या साहेब मला दाखवले त्या पोटूक राहिलो वाय साहेब मग बोरानं काही केलं नाही त्याला काय मारून राहिले तुम्ही साहेब मारू नका त्याला मारून टाका साहेब हे गावातले लोक काय समजतील आम्ही निर्दोष आलो बापा अशी आमची इज्जत काढून तुम्ही वेशीवर मांडून राहिले काय समजतील गावातले लोक आम्हाला असं करू नका ना मारू नका ना आम्हाला नाही नाही तुम्ही काहीच नाही केलं आम्ही पागल व्हायला आम्ही पागल व्हायला म्हणून आज तुम्हाला पकडून चालवलं तुम्ही ना काहीच नाही करेल तुम्ही एकदम म्हणजे सज्जन मानसा केलं तुम्ही ना, काही नाही केलं साहेब मारो का राजा साहेब मारो लागते राजा मारो करा कर शेंदे मारो का द्यायले टाका गाडी टाका द्यायले चला घ्या द्यायले घ्या घ्या गाडी टाका द्यायले पाहिलं <laughs> आपला इसका कसा आहे हा पैसे लावले जमा कर रे बाबा त्या सारखा कलाकार नाही लागा माणूस कोणी लागा त्या गाते नाही लागा इसकाच तसं आपल्याला कोणी कमी नाही करत मग आपण काय कमी करू हेच भरवतो हात भरलो त्या नामेची पाहा लागते त्या नाम्याची कारण आहे मला तो झाला पाहिजे त्यान बेजा मारेल आहे मला त्या रस्त्यासाठी मी त्या मायल बोलतोच आता काही हो बोलतोच त्याने त्या दिवशी पण तो वापस गेला त्याला काम होत ना आता बोलो, आता बोलव ना तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल व्हिडिओ सबस्क्राईब करा जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचा चला मग बघा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करून घ्या दशाच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडीओ पचवा व्हिडिओ पूर्ण बघा पुरा व्हिडिओ बघू नका बरं